वकिलांना नोकरीवरून काढता येणार नाही असं सर्वोच्च न्यायालयाने नुकतंच म्हटलंय. लग्नासाठी महिलांना नोकरीतून काढून टाकणारे नियम हे घटनाबाह्य आणि पितृसत्ताक आहेत. हे नियम मानवी प्रतिष्ठेला आणि न्याय वागणुकीचा अधिकार कमी करतात असं सर्वोच्च न्यायालयाने नुकतंच म्हटलंय. मुळात ही केस अशी होती की लष्करात नर्स म्हणून काम करणाऱ्या सेलिना जॉन यांच्याबाबत घडलेली घटना आणि त्यावरून त्या कोर्टात गेल्या आणि मग हे सगळं प्रकरण सगळ्यांसमोर आलं. सेलिना जॉन यांना लग्न झाल्यामुळे लष्करी नर्सिंग सेवेतून काढून टाकण्यात आलं होतं. त्यावर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने सेलिना यांच्या बडतर्फीला लिंगभेद आणि अमानवतेचं मोठं प्रकरण असं म्हटलं. साधारण 30 वर्षांपूर्वी सेलिना जॉन यांची आर्मी नर्सिंग सेवेसाठी निवड झालेली. त्यानंतर त्या दिल्लीतल्या आर्मी हॉस्पिटलमध्ये ट्रेनी म्हणून रुजू झाल्या. याच काळात त्यांचा विवाह लष्करी अधिकारी मेजर विनोद राघवन यांच्याशी झाला. त्यानंतर सेलिना यांना 1988 मध्ये कामावरून काढण्यात आलं. 1977 लष्करी अटी शर्तींप्रमाणे नर्सिंग सर्व्हिसने हा निर्णय घेतला होता. त्यात सेवेसाठी अयोग्य असणं, लग्न करणं आणि गैरवर्तवणूक केल्याबद्दल एखाद्याला नोकरीतून काढून टाकलं जाऊ शकतं असं म्हटलं होतं. त्यातला लग्नाचा नियम फक्त स्त्रियांना लागू होता. सेलिना यांना नोकरीतून काढून टाकलं गेलं याच निर्णयामुळे आणि किंवा याच अटी शर्तीमुळे. त्यानंतर 2016 मध्ये लखनौच्या सशस्त्र सेना न्यायाधिकरणाने सेलिना यांना पुन्हा नोकरी देण्याचा निर्णय दिला. यानंतर सुप्रीम कोर्टात या निर्णयाला आव्हान दिलं गेलं. मग 14 फेब्रुवारी 2024 सुप्रीम कोर्टात म्हणजे सर्वोच्च न्यायालयात त्यावरती सुनावणी झाली. न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांच्या खंडपीठाने सुनावणी दरम्यान असं म्हटलं की असे नियम घटनाबाह्य आहेत ज्याच्या आधारे महिला अधिकाऱ्यांना त्यांच्या लग्नामुळे नोकरीतून काढून टाकलं जातं. सेलिनाला नोकरीतून मुक्त करण्याच्या आदेशात कोणतीही कारणे दाखवा नोटीस, सुनावणी किंवा त्यांचं म्हणणं मांडण्यासाठी वाव देण्यात आलेला नाही. त्यामुळे त्यांना विवाहाच्या आधारे सेवेतून मुक्त करण्यात आल्याचं या आदेशातून स्पष्ट होतंय. त्यामुळे 2024 मध्ये सुप्रीम कोर्टाने सशस्त्र सेना न्यायाधिकरणाचा निर्णय कायम ठेवत महिलेला 60 लाखांची भरपाई देण्याचा आदेश दिला. म्हणजे 2016 मध्ये जो लखनौच्या सशस्त्र सेना न्यायाधिकरणाने महिलेला पुन्हा नोकरी देण्याचा निर्णय दिला होता तो सुप्रीम कोर्टाने कायम ठेवला. एकीकडे या प्रकरणात खुद्द सुप्रीम कोर्टाने महिलांच्या नोकरीच्या बाजू